फास्टर फेणे या दोन शब्दांची जादू काय आहे ते मागच्या पिढीला बरोबर माहिती आहे, पण पुढच्या पिढीला सांगायचं तर फास्टर फेणे म्हणजे शेरलॉक होमचा लहान भाऊ. आता फास्टर फेणेचा रिव्ह्यू म्हणून मी फास्ट बोलणार असले तुमचे अंदाज असतील मला माहिती होतं, पण असला वायफळ प्रकार मी करणार नाही आहे, कारण असले वायफळ प्रकार सिनेमातही नाही आहेत. भारा भागवत यांनी लिहिलेल्या फास्टर फेणेला क्षितिज पटवर्धनने पूर्णपणे नवीन अवतारात सादर केलंय. त्याचं वयही वाढलंय, पूर्णपणे त्याने एक नवीन कथा लिहिली आहे आणि या कथेमधून आजच्या जगण्यातला एक ज्वलंत विषयही मांडलेला आहे. आता हा फास्टर फेणे तो नायक आहे, तो कुठेही इकडून तिकडे उड्या मारेल, नायिकेला इम्प्रेस करेल, कसरती करेल, असलं काहीही यात घडत नाही. यामध्ये जे काही आहे त्या प्रत्येकाला काहीतरी अर्थ आहे, त्याचं एक सूत्र आहे, आणि मुख्य म्हणजे मोबाईल असेल किंवा मोबाईलवरचे वेगवेगळे ॲप असतील, नवीन तंत्रज्ञान असेल, त्याचा फार खुबीनं वापर त्यामध्ये केलेला आहे. अरे यार काय पण दाखवत आहे यार, असं कुठे होतं काय, असं तुम्हाला कुठेही वाटणार नाही, हे महत्त्वाचं. एक जोर शोधायला य झालं. यू आर जस्ट अमेझिंग, यू आर फास्टर देन आय थॉट. दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने याच गोष्टीला चांगला वेग दिला आहे. कुठेही फापट पसारा नाही. आजच्या काळातली, आजच्या विचारांची आणि मुख्य म्हणजे सिनेमाच्या भाषेतली एक कडक कलाकृती त्याने सादर केलेली. एकदा भेटलेला मुलगा तो काही जिवलग मित्र नव्हता. एखाद्या गोष्टीत मी कमी पडलो तर मला मान्य, पण त्यात हात घालायलाच मी घाबरलो हे नाही होणार. अमेय वाघ यातल्या फास्टर फेणेच्या रोल मध्ये खूपच छान शोभलेला आहे. मुख्य म्हणजे हा फास्टर फेणे चतुर आहे, धाडसी आहे, पण तो आगाऊ नाही आहे याचं भान त्याने शेवटपर्यंत ठेवलंय. गिरीश कुलकर्णीचा अप्पा एकदम जबरदस्त, म्हणजे या विलनचा राग येईल एवढं कडक काम झालेलं आहे. एकूणच कास्टिंग सिनेमाचं खूपच चांगलं झालंय. म्हणजे दिलीप प्रभावळकर आहेत, पर्ण पेठे, अंशुमन जोशी, श्रीकांत यादव, योगेश सोमण, शुभम मोरे, पाहुण्या भूमिकेत सिद्धार्थ जाधव, चिन्मय सुमित, सगळ्यांचीच कामं एकदम चोख. ड्रोनने टिपलेला महाराष्ट्र यातली लोकेशन्स, ट्रॉय अरिफचं पार्श्वसंगीत, यातलं एडिटिंग, सगळंच खूप भारी. म्हणजे पार्श्वसंगीताने एखाद्या सिनेमाचा प्रभाव कसा वाढतो हे या सिनेमात जरूर अनुभवा. शुद्ध मनोरंजन, सस्पेन्स थ्रिलरचा थ्रिल, डोक्याला थोडी चालना, असं एक परिपूर्ण पॅकेज म्हणजे फास्टर फेणे. आदित्य सरपोतदारच्या या फास्टर फेणेला मी देतोय 4 पॉपकॉर्न. बरं, हा फास्टर फेणे जरूर बघाच, पण तो बघून झाल्यानंतर भारा भागवतांची मूळ पुस्तकं जी आहेत ना ती सुद्धा जरूर वाचा. सिनेमा बघून झाल्यानंतर कदाचित फास्टर फेणेच्या करामती वाचायला तुम्हाला जास्त आवडतील, तुम्हाला जास्त मजा येईल. आणि आमचं हे अद्भुत चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हालाही मजा येईल.